सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू बॅक माय अनादर व्लॉग। तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि हे बघा मित्रांनो, आपल्या इकडे सकाळी सकाळी वातावरण कसं झालेलं आहे, मस्त लगे फ्रेश एकदम। तर आपल्याला करायचे आहे केळीच्या घडांना फवारणी, की जे मच्छर डंक मारून जातात त्याच्यावर एक फवारणी करायची आहे। बहुत तेज हो रहा है। तर चला तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे फवारणी केल्या जाते। तर गाईज, आज बघा मी काय घातलेलं आहे। तर मी घातलेलं आहे हेल्मेट। अरे कहना क्या चाहते हो। आता आपल्याला करायची आहे फवारणी, आणि फवारणी करताना जे आज औषध आणलेलं आहे ते विषारी असल्यामुळे आज आपल्याला हेल्मेट घालून फवारणी करायची आहे, जेणेकरून आपल्याला काही भी विष बाधा होणार नाही। तुम्ही पण फवारणी करताना काळजी घेत जा। आजकाल रासायनिक औषधं येतात, विषारी असतात, आणि त्यांनी माणसाला काही पण होऊ शकते, चक्कर येऊ शकते, काही पण होऊ शकते। त्याच्यामुळे तुम्ही फवारणी करताना थोडी काळजी घेत जा, आणि मी पण काळजी घेत आहे। गाईज, मी आता जात आहे आपल्या शेताला, आणि शेतामध्ये गेल्यावर हेल्मेट घालणार, तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे हेल्मेट घालून मस्त फवारणी करताना। तर फायनली गाईज, अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आहोत शेतामध्ये। हा इथे फवारा, आता फवारा भरायचा आणि फवारायला जायचं आहे। चला तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे काय आहे। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या औषधाची मात्रा। चल या इकडे। Taking shots at the enemy, I'm gonna make it to the top, leave a legacy. If I got something to say, you better let me speak. Turn it up a new degree, bitch, you ain't seen anything. I pop off with the new rock, electronic, blow the sonic roof up. I'm too honest when I take a few shots, they're too toxic, need to take a new song. And you cannot save me, cause I don't need saving. It's everything I've been chasing, all here for the taking. Don't wanna test your luck with me, I think I've had enough disease. I'm sick of all the bad thoughts, people who are half done. You are not as tough as मित्रांनो, जवळपास आता आपला अर्ध्या वावराला फवारणं झालेलं आहे। तुम्ही बघतच असाल की कशा प्रकारे फवारलं जात आहे, आणि आपले कॅमेरामॅन विठ्ठल मस्त असे आज शूटिंग करत आहेत। तर तुम्हाला आजचा व्लॉग मस्त आवडेलच। जर का आवडला तर लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
तर गाईज आज आपल्याला जायचं होतं केळीची सेकंड ड्रिंचिंग करण्यासाठी, पण आज पाऊस आला आणि पावसाने पूर्ण पिचकळा करून टाकलेला आहे आणि आता पावसामुळे आपल्याला जाता येणार नाही, त्याच्यामुळे आम्ही सोडलेले आहेत छळ्या आणि आता ब्लॉगचा एंड करतोय आम्ही। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।